संचारबंदी आणि त्यानंतर जाहीर झालेली जिल्हा बंदी यामुळे जनजीवन ठप्प झाले कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ नये म्हणून अनेक गावांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत गावातील कुणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही आणि बाहेरची व्यक्ती आत येणार नाही असा फतवा काढलाय पण त्यामुळं अनेक युवकांचा रोजगार आणि नोकरी बंद झाली आहे जीवनावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांनाही गावाबाहेर पडता येत नाही अनेक दवाखाने पेट्रोल पंप यासह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गावातून येणारे कर्मचारीच नसल्यामुळं वेगळीच अडचण तयार आहे प्रशासनानं त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशिष्ट सेवा वगळल्या आहेत भाजीपाला किराणा दुकान गॅस एजन्सी औषध दुकानं हॉस्पिटल केबल पेट्रोल पंप पॅथॉलॉजी लॅब सुरू ठेवण्यास परवानगी आहे पण या सेवा सुविधा देणाऱ्या आस्थापनांना तितक्याच प्रमाणात मनुष्यबळाचीही गरज आहे हॉस्पिटल असू दे किंवा मेडिकल दुकान पेट्रोल पंप असू दे किंवा बँक ग्रामीण भागातील अनेक युवक अशा ठिकाणी नोकरी करतात सध्याच्या संचारबंदीच्या काळात बहुतांश गावांनी आपापली गावं बंद ठेवली आहेत गावात बाहेरून कोणी यायचं नाही आणि गावातून बाहेर कोणी जायचं नाही असा नियम केल्यामुळं शहरात नोकरी करणारे आपापल्या गावात अडकून पडलेत कामावर जायची इच्छा आहे पण गावाबाहेर पडता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळं अनेक युवक आपापल्या घरी बसून आहेत त्यामुळं अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात किंवा रुग्णालयातही अडचणी निर्माण झाल्यात कारण आवश्यक कर्मचारी किंवा मनुष्यबळ नसल्यामुळं या सेवांमध्ये अडथळा निर्माण झालाय गावबंदीमुळं ही एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे